सूरत ही आपली जी इंटरसिटी एक्सप्रेस आहे ना ती सध्या बघा इकडे स्पीड बघा काय चाललं आहे 102 च्या स्पीडने सध्या चालू आहे 104 चा झालाय. मुंबईचे भाव चौकोने असतात हे वाटतं गुजरातले लांबट असतात वाटतं. नमस्कार मंडळी, कशा सर्व मजेत आहात ना? मंडळी मजेतच राहायला पाहिजे. सकाळ आहे, सकाळची वेळ आहे आणि मी आणि मयुरी निघालो आहे त्याला फेरफटका मारायला. म्हणजे सकाळी कसं आहे, राऊंड मारायला रोजच्या रोज जातोच, तर आज दोघं वेगवेगळ्या दिशेने जाणार आहे. म्हणजे मयुरी आता स्टेशनला जाणार आहे, स्टेशनला थोडा राऊंड मारेल आणि मग घरी येईल, आणि मी निघालो आहे सुरतला. आपल्याला आज गुजरातमध्ये जायचं आहे, थोडंसं शूट करायचं आहे आणि थोडंसं फिरायचं पण आहे तिकडे. तर मी आणि रोहित आहे, तर रोहित कांदिवलीवरून आता बोरिवलीला येईल आणि मी इथून बोरिवलीला चाललो आहे. आणि बँड्रावरून सुटणारी बँड्रा सुरत इंटरसिटी एक्सप्रेस आहे, 7 टायमिंग आहे बोरिवलीला, तर ती पकडून आपल्याला सुरतला पोहोचायचं आहे. तर मंडळी फायनली आपण बोरिवलीला पोहोचलो आहे. नुसता फिर नमस्कार, रोहित आलेला आहे, नुसतं फिरायचं असतं त्याला. तर ट्रेन पण आपली लागली आहे, 6 प्लॅटफॉर्मला आहे, म्हणजे अजून आलेली नाही आहे, बँड्रावरून येते. बँड्रा अंधेरी नंतर बोरिवली ना? मुंबई सेंट्रल नाही, बँड्रा हा, बँड्रा अंधेरी आणि बोरिवली असं काही 6:30 वाजता काहीतरी बँड्रावरून सुटते आणि इथे 6:58 टायमिंग आहे बोरिवलीला. बोरिवलीवरून 7 दरम्यान ट्रेन सुटेल आणि आपण 10:35 दरम्यान असू सुरतला. म्हणजे 3-3.5 तासाचा प्रवास आहे आणि शेवटचं स्टेशनच सुरत. हा शेवटचं आहे. आता जाताना आहे ना, आपली AC बुकिंग आहे, AC सिटिंगची अरेंजमेंट आहे ना. काहीतरी 400 रुपये तिकीट आहे AC मध्ये आणि नॉर्मल जर तुम्ही करताय ना तर 120 रुपये. हा 120 रुपये आहे. म्हणजे आम्ही म्हटलेलं चला जातोय तर थोडा आरामात जाऊ, कारण पहिल्यांदा चाललो आहे मी तरी. मी पण सुरतला पहिल्यांदा, म्हणजे गुजरातला पहिल्यांदा चाललो आहे. एकदा मी गेलेलो इथे बॉर्डरच्या इथे, पण पुढे एकदम सुरत साईडला पहिल्यांदा जातो आहे, तर म्हटलं जरा आरामात जावं. तर चला, ट्रेन पण आता 5 मिनिटात येणारच आहे, तर आपण प्लॅटफॉर्म नंबर 6 जातो आहे, तिथून मग प्रवासाची मजा घेऊ. रेल यात्रीवर चेक केलं, हां, तर ॲक्च्युली आपली सुरतपर्यंत गाडी होती. मला ॲक्च्युली एक अगोदर मेसेज पण आलेला, काहीतरी प्रॉब्लेम आहे करून ना, प्रॉब्लेम आहे करून उधनापर्यंत गाडी जाईल असं. मला वाटलं की काय आपल्याला त्यातला अंदाज नाही, आता माहिती पडतंय की उधनापर्यंत असेल, लास्ट उधना जंक्शन असेल. आता ते पण आहे की काय करायचं, उधनावरून पुढे कसं जायचं माहिती आहे का? काय माहिती, आता बघू काहीतरी करायला जाईल. द ट्रेन इज शॉर्ट टर्मिनेटेड फॉर पुढे काय. ॲक्च्युली SMS काय होतं माहिती आहे का? काय होता तो, दिस ट्रेन इज शॉर्ट टर्मिनेटेड ॲट उधना जंक्शन. म्हणजे उधनापर्यंत जाणार आहे. पहिल्यांदा आम्ही सुरतला जातो आहे आणि त्याच्यामध्ये पण असे प्रॉब्लेम आहेत, कठीण आहे. बघूया आता, थोड्या ट्रॅव्हल भारी होणार आहे. तिथून परत सुरतला कसं जायचं तिथून काय माहिती नाही, जवळ आहे तिथून. असं ऑटो नाही जायचं का? काय आपल्यासोबत ऑटो आहे, काय घेतात तरी. कुठे जायचं? सुरतला जायचं आम्हाला. सुरत स्टेशनलाच पोहोचपा का? 80-90 आहे ना? ठीक आहे बघा, सोबत असतात ना प्रवासी, ते नेहमी हेल्प करतात, त्यामुळं सर्व प्रवास चांगला होतो. तर काका सांगतात की 70-80 रुपयात तुम्ही सुरतला पोहोचा, म्हणजे ठीक आहे. थोडंसं घाबरलेलो नेमकं कसं जायचं, पण ठीक आहे आता पोहोचू आरामात असं वाटतं. थँक्यू. आता डेली जाता का तुम्ही? असे प्रॉब्लेम होतात की असे मध्ये मध्ये? अच्छा, काम वगैरे चालू होतं. हे विरार गाडी गेली बघा, सकाळी 7 गर्दी कमी आहे पण नंतर भरपूर होते. ट्रेन आपली आलेली आहे, इंटरसिटी एक्सप्रेस, चला सुरतला जाऊया. Thank you.
डब्बे चांगले आहेत. ट्रेन आलेली आहे आणि C1 मध्ये आपला नंबर आहे काहीतरी 27 आणि 28. पुढे फायनली ट्रेन आले आणि सुटले पण लगेच. 2 मिनिटात निघाली. 7 टाइमिंग आहे. त्या हिशोबाने बरोबर आले आणि निघाले पण. भारी आहे ना, कडक कडक मस्त आहे. म्हणजे 400 रुपये मोजलेत पण बरे. 120 रुपयात ॲक्च्युली नॉर्मल जाऊ शकलो असतो पण म्हटलेलं ठीक आहे ना, पहिल्यांदाच चाललो आहे तर जरा फील घेऊन जाऊया. त्यासाठी आपण AC बुकिंग केले. छान आहे एकदम. चला दाई सर, दाई सर, दाई सर. सुरतला जायला एवढ्या फ्रिक्वेन्सी आहेत ना, म्हणजे बऱ्याच गाड्या आहेत जायला. अशा गाड्या कोकणात असते ना रोहित, मी मला वाटतं गेलो असतो, अल्टरनेट गेलो असतो. आपण एवढ्या नाही आहेत ना, थोड्या थोड्या वेळाने. नाही नाही, फ्रिक्वेन्सी बोलतो मी, कितीतरी आहेत ना. मी तर असं हप्त्यातून 2 दिवस तिकडेच असतो. आणि इकडे गर्दी पण नाही एवढी. म्हणजे कसं आहे, आम्ही 3 दिवसापूर्वी बुकिंग केली, ती बुकिंग झाली. आणि गावाला जायचं तर 4-4 महिन्यापूर्वी वेटिंग लिस्ट लागते आपल्या कोकणात. असो डबल रूट झाला ना तो, की मग कदाचित अशी वेळ येईल. त्याला चांगली गोष्ट आहे, हळूहळू चांगले दिवस येतील. साढ़ेसात वाजले आणि आपण आता विरारला पोचलो आहे. विरारला ट्रेन थांबेल थोड़ा वेळ. बऱ्यापैकी गर्दी असते या ट्रेनला, कारण रेग्युलर जॉबला वगैरे जाणारे पण असतात ना, ते सुद्धा या ट्रेनने प्रवास करतात. त्यामुळे बोरिवलीला पण गर्दी होती बऱ्यापैकी आणि आता इथे सुद्धा आहे. इडली वडा, इडली वडा. आमच्या कोकणात आलात तर वडापाव, वडापाव. पण काय म्हणा, आता नेहमी सवय झाली आहे, वडापाव ऐकलं की जाम भारी वाटतं. इडली वडापेक्षा ना आमचा प्रवास नॉर्मली त्या ट्रेनला फील येतो. आणि चिपळूणचा वडापाव येतो ना, जाम भारी, अजूनच भारी वाटतं. आणि ठीक आहे, इकडे इडली वडा, पुढे पुढे काहीतरी ढोकळा बिकळा होईल ना त्याचा प्रकार. पुढे पुढे गेला प्लॅटफॉर्म नंबर 4 वर गाडी आली विरारला. मध्ये मध्ये दचके खाते का तरी माहिती नाही. बनवलेली असेल तर चांगली असेल. बनवलेली आहे की रेडीमेड आहे मित्र? बनाया हुआ आहे. दे दो ना स्पेशल. हा स्पेशल देखते, एक घेऊन बघू. हा चांगली वाटली तर दुसरे घेऊ. नवीन पॉकेट गिफ्ट करायचं आहे रोहितला लवकरच. चहा ट्राय करू. सवय मित्र किंवा भाव बोलायची, इकडे काय बोलतात काय माहिती. समजलं पण त्याला, आला बघा. अच्छा चांगले चहा, याची टेस्टिंग साठी घेतलेली पण ठीक आहे. इकडे आहे ना कचराकुंडी वगैरे आहे, वॉशरूम वगैरे छान आहेत.
आणि आपण आता बोईसरला पोहोचलो आहे. वाजलेत किती माहिती आहे का, 8:10 झालेत आणि गाडी बोईसरला आले. डहाणूला पोहोचलो आहे आपण. आत्ता वाजलेत किती माहिती आहे का, 8:25 झालेत आणि डहाणू रोड गेलेला आहे. डहाणूला ही ट्रेन थांबत नाही, डायरेक्ट आता वापीला थांबेल. म्हणजे बोईसर नंतर डायरेक्ट वापी. नऊला 5 मिनिटं आहेत आणि आपण वापीला पोचलो आहे. तिथे बरेच जण उतरत आहेत. रोजच्या रोज अपडाऊन करणं खाऊ नाही आहे एवढं. 2-2 तासाचं ट्रॅव्हलिंग आहे, तरीसुद्धा जॉबसाठी बरेच जण इकडे अपडाऊन करतात रोजच्या रोज. बरोबर 2 तास. बऱ्याच जणांना आहे ना ट्रॅव्हलिंगचे इश्यू असतात, मुंबई टू मुंबई. म्हणजे बऱ्याच जणांचे इश्यू असतात, कारण आम्ही आता जेव्हा इंटरव्ह्यूज घेतो ना HR मध्ये, तुम्हाला माहिती असेल, तर बऱ्याच जणांचे नंतर जॉईनिंगच्या वेळेला हे इश्यू असतात की ट्रॅव्हलिंग इश्यू आहे, ट्रॅफिक असतं वगैरे वगैरे वगैरे. आणि ह्या लोकांना मानलं पाहिजे, मुंबईतून रोजच्या रोज वापीला यायचं आणि संध्याकाळी त्याच ट्रेनने, म्हणजे काहीतरी असतील टायमिंगच्या ट्रेन, त्या ट्रेनने परत जायचं. 4-5 तास तर ट्रॅव्हलिंगमध्ये जातात ना रे. आमच्या गाववाले आहेत एक काका, ते पण रोज येतात. रोज येतं कामाला कांदिवलीवरून? विरारवरून म्हटलं तरी 1.5 तास. तरी 1.5 तास हा ट्रेनचा ट्रॅव्हलिंग आहे, प्लस तिथून घरी जायचं आणि इथून ज्यांना कुठे जायचं असेल ते, म्हणजे 2 तासाचं ट्रॅव्हलिंग आलं असेल. 2 तास बघा, हॅट्स ऑफ यार, कारण ही मेहनत असते. काय नाही, तुम्हाला जर करायचं असेल तर कोणतीही गोष्ट करू शकता, अदरवाईज कारणं द्यायला भरपूर असतात. किती जण उतरलेत बघा इकडे वापीला. हां, अर्धी खाली झाली. खमन आलंय, बघूया ट्राय करूया. कसं आपण गुजरातला एंट्री मारतोय तर तिथले जे लोकल डिश आहेत ते आपण खाल्ल्या पाहिजेत. नाश्ता करायला खमन 30 रुपये का? 30 रुपयाचा नाश्ता आपला खमन, सकाळचा नाश्ता. मी पण घरातून नाश्ता नाही करून आलो, जरा असंच ट्राय मोर आहे. हा काय फुल नाश्ता नाही आहे, म्हणजे टेस्ट तरी करूया काय नेमकं प्रकार आहे. आता असंच खायचं. हां, छोटं मोठं काही ना काहीतरी खमन, ढोकला, काय काय बरीच खतरनाक नाव आहेत, गेल्यावर समजेल आता. ठीक आहे. नदी बघितली की ती आठवण येते गावच्या नदीची, आंघोळ करायला. बँड्रा सुरत ही आपली जी इंटरसिटी एक्सप्रेस आहे ना, ती सध्या बघा इकडे स्पीड बघा काय चाललं आहे. 102च्या स्पीडने सध्या चालू आहे, 104चा झाला आहे, त्यामुळे एवढ्या लवकर पोचते ती. म्हणजे 4 तासात सुरत, 4 पण नाही 3.5 तासामध्ये सुरत. आपण येताना जी ट्रेन आहे ती तर विचार, अजून सुपर फास्ट असणार आहे. फायनली कॉफी आले. वाट बघून बघून ट्रेन जशी फास्ट झाली तशी कॉफी आले. कॉफी चांगली आहे का बघा, ही पण बनवून आणलेली आहे ना, त्यामुळे आहे ना मस्त आहे ना. वलसाड आले, वलसाड थांबणार आहे का? नाही ना थांबणार. आता जास्त स्टेशन उरले नाहीयेत. आता वापी नंतर आता वलसाडला थांबले गाडी. त्याच्यानंतर एक काय बिलीमोरा आहे, नंतर नवसारी आणि नवसारी नंतर ॲक्च्युली सुरत होता, पण सुरतला पुढे गाडी जाणार नाही, काहीतरी प्रॉब्लेम आहे, तर उधनाला थांबेल. म्हणजे 4 किलोमीटर पाठी गाडी थांबेल. हॅलो,
आता कुठल्या स्टेशनला आलोय आपण माहिती आहे का? डुंगरी. ट्रेनचा ॲक्च्युली स्टॉप नाही आहे पण थांबले, सिग्नल वगैरे लागला असेल. लोक उतरणारच ना. असं ॲक्च्युली बऱ्याच वेळा होतं, रत्नागिरी फास्ट गाडी असते, चुकून संगमेश्वरला थांबली की संगमेश्वरांची मजा होते, मग असं उतरायला भेटतं. पावणे 10 वाजलेत आणि आपण बिलीमोरा जंक्शनला पोचलो आहे. बिलीमोराला नेमकं काय माहिती नाही, म्हणजे आपण वापी ऐकलं आहे, वापीला कसं इंडस्ट्री एरिया आहेत बऱ्यापैकी, तिकडे कामाला आहेत ओळखीचे, पण सुरतला तिकडे माहिती आहे टेक्सटाईल इंडस्ट्री वगैरे आहे. तर बिलीमोराला काय आहे कमेंट बॉक्समध्ये सांगा, इकडचं कोणी असेल तर, अदरवाइज कोणाला माहिती असेल तरी सांगा. 10 वाजलेत आणि आपण आत्ता नवसारीला पोचलो आहे. आता एक अर्ध्या तासामध्ये ॲक्च्युली सुरत आहे, पण आज सुरतला आपली गाडी जाणार नाही आहे, काही कारण असतो, पुढे काम चालू आहे, तर आपण उदनाला उतरणार आहोत. हॅलो. हा बाई, अरे आज अचानक झालेलं ना. हा नाही नाही कट्टी नको, पुढच्या वेळेस नक्की जाऊ आपण. हा आज काय अचानक झालं? होय होय. नाही पहिल्यांदा जातो, एन्जॉय काय माहिती नाही त्याच्यामध्ये काय झालं माहिती आहे का? ट्रेन पण आहे ना सुरतला सोडत नाही आहे, उदनालाच सोडणार आहे. हा सुरतच्या पाठी 4 किलोमीटर सोडणार. हा असं आहे ना, मित्रांना आणलं नाही की मित्र पण रागवतात माहिती आहे का तुम्हाला, म्हणून पण कधी कधी जमत नाही सर्वांना आणायला. आज काय अचानक आलेलो, म्हणजे कालच प्लॅनिंग झाला, म्हटलेलं चला जरा फिरून येऊ. मगाशी मंडळी नवसारीला आपण 10 वाजता होतो, त्याच्यानंतर आहे ना गाडी थोडीशी पुढे आले आणि मला वाटलेलं तर 1-10 मिनिटात पोहोचू आपण उदनाला, कारण सुरतला तर आज नशीब नाही आपलं. तर कुठे सिग्नल लागलाय वाटतं मोठाच्या मोठा, ती 15 मिनटं तरी झालीत गाडी थांबले. मला वाटतं आपण गावी जाताना आहे ना नेहमी गाडी थांबत असतात आपल्या, तर मला वाटलं कोकणातच असं असतं की काय सिग्नल वगैरे लागतो आहे, पण इकडे पण तीच अवस्था आहे. रोहित झोपलंस की काय? कंटाळा आला आता. बघ ना मस्त गाडी आलेली, मस्त गाडी आली आणि आता थोड्यासाठी थांबली आहे, 10:30 वाजत आलेत, एवढ्यात पोहोचलो पाहिजे होता. मग इकडे पण जाम, ऑलमोस्ट गाडी खाली झाली आहे, मी कमी आता मला वाटतं आता उतरायचंच आहे, शेवटचं स्टॉप. 1-5-10 मिनिटात लगेच पोहोचू वाटतं, पण उगाच थांबवलं पाहिजे. मग असं वाटतंय आता की कोकण रेल्वे गाडी चालली इथं काय, पहिलं थोडं बरं झालं, पहिली मस्त गाडी निघालेली, पण आता थांबले तर झोप पण यायला लागली. सकाळची वेळ आहे की 10:30 वाजले, सकाळी लवकर उठलेलो, आता झोप पण कसं पोचलं पाहिजे बरं, एकदा पोचलो ना आपण हॉटेलवरती मग बरं आहे. सिग्नल लागतोच नॉर्मली कुठे ना कुठे झाली रे, चालू झाली ट्रेन. तर आता पोचव पण थोड्या वेळ, तर सीट्स तुम्हाला मगाशी तशा दाखवल्या आहेत, आणि एक्झॅक्ट कसं आहे माहिती आहे का? हे बघा इकडे ही अरेंजमेंट आहे, नॉर्मली हे ओपन होतं, वरती खाली होतं ते, आणि इथे हे लेफ्ट साईडला इथे ना 2 पॉईंट दिले आहेत, चार्जर तुम्ही चार्जिंग करू शकता, मोबाईल लॅपटॉप काय करायचं असेल तर हे पण आहे, हे नॉर्मली जेवण लॅपटॉप वगैरे ना नॉर्मल ते करू शकता, मल्टी यूजसाठी आहे ते, बेस्ट आहे. बघा इथे लॉक होतं असं, आणि मेन म्हणजे लेग स्पेस खूप जास्त आहे. हां मध्ये गॅप बराच आहे, हा बघा चांगलं आहे, आणि इथे ही बॉटल वगैरे ठेवण्यासाठी, आणि हे पण आहे आपलं पुशबॅक पण आहे. हां पुशबॅक आहे बघा, हे बघ तुम्ही झोपायचं असेल तर निवांत जाऊन झोपू शकता. आता काय 2-3 तासात बरं, खूप खाली गेलं रे, आणि ते मागे मगाशी लोक बसलेले ना, हां ते प्रॉपर पुशबॅक चांगलं आहे करता नाही आलं, पण आता चांगलं मस्त आहे. आणि इकडे हे बघा पाय ठेवण्यासाठी ते पण, त्याचं आय थिंक काहीतरी लॉक सिस्टम आहे वाटतं, हे नॉर्मल जेव्हा नको असेल तेव्हा असं लॉक करून टाकायचा, पाहिजे असेल तेव्हा खाली करायचं असं. हे बघा असं सर्व ही अरेंजमेंट आहे, आणि हे इथे पण काहीतरी अच्छा काय ठेवण्यासाठी वगैरे. आपण आहे ना स्टेशनच्या जवळच होतो, म्हणजे मला वाटतं 500 मीटर पण नव्हतं असेल अंतर, आणि तिथे गाडी लागलेली सिग्नलला, आणि फायनली आपण उदना जंक्शनला पोचलो आहे.
अरे रोहित किती गाडी जवळ होती माहिती आहे का, एकदम 500 मीटर पण नाही समज, जास्त नव्हती, उगाचच 20 मिनिटं थांबवली गाडी. ते त्यांना टायमात आणायची होती ना, हा त्याच टायमिंगला पोहोचवायची होती असे. चला स्टेशन आपलं आलंय, तर आपण आता उतरतोय. तर हा जो C1 डबा होता ना AC कोच, तर तो या टाईपचा होता, सिटिंग अरेंजमेंट अशी आहे आणि या साईडला अशी आहे. तर आपला प्रवास संपलेला आहे आणि आता उतरूया. चला हा वेळेत आलोय, फक्त सुरतला नाही पोहोचवला. 5 मिनिटाचं 5 किलोमीटर वगैरे. हा ही सीट कशासाठी असते? अच्छा हा सोड, ही बघा ही आहे ना सीट, इथे आहे डोरच्या इथे एक्स्ट्रा सीट आहे. सर्व पब्लिक उतरलंय, क्या बात, पहिल्यांदा सुरतमध्ये उतरलं, पहिल्यांदा आपण आलो इकडे. आता कुठे जायचं काय काहीच नाही माहिती, कुठे जायचं कसं जायचं काय माहिती नाही, बघूया. स्टेशनवरून आपण आता बाहेर आलो आहे, इथे इथून रिक्षा पकडायची आहे. स्टेशनवरून बाहेर आलो ना की रिक्षाच रिक्षा आहेत, हे बघा ह्या साईडला फुल रिक्षा आहेत. रिक्षाची काय कमी नाही रे रोहित, अच्छा काय रिक्षा आहेत, ठीक आहे स्टेशन आहे मान्य आहे, पण बऱ्याच रिक्षा आहेत, एकदम जाम करून टाकलाय. बरेच जण आतमध्ये पण आलेले विचारायला कुठे जायचं कुठे जायचं, आमच्याकडे बाहेर आलोय. नाही असंच करायचं, हा कारण की जे स्टेशनच्या जवळपास असतात ना, हा ते तोंडाला येईल तो भाऊ सांगतात, हा त्यासाठी थोडं बाहेर यायचं, रेट करायचं, गर्दीतनं बाहेर यायचं, हा मग व्यवस्थित आपण बार्गेन पण करू शकतो आणि कमीमध्ये आपण जाऊ शकतो. आपण आता रिक्षा पकडले आणि योगानी या माता मंदिर जो चौक आहे ना, तर तिकडे आपल्याला जायचं आहे. कटोदरा पोलीस स्टेशन त्याच्या ऑपोजिट साईडला आपल्याला पोहोचायचं आहे. आता आपण रिक्षा सोडली आहे ॲक्च्युली, आणि जसं मी सांगितलेलं तसंच झालं, आपण थोडंसं पुढे आलो. 60 रुपयात काम झालं आमचं, 60 रुपयात झालं, ते 100 बोलत होते, त्याला म्हटलं अरे 3 किलोमीटर आपल्याला गुगल मॅप वर जवळ आहे, फक्त 7 मिनिटात आपण आलो. 60 रुपये ठीक आहे कारण हा थोडस होत ते, हो आणि प्लेन आहे, काही चढण नाही उतरण नाही, प्लेन रस्ता होता. तर आपण समोर तिकडे बघताय ना, हा जोगानिया माता मंदिर चौक आहे, ऍक्च्युली 4 रस्ते आहेत तिथे, आणि तिथेच आपण इकडे हॉटेलमध्ये आलोय. तर चला जाऊया चेक इन करूया, सकाळचे 11 वाजलेत, 12 चेक इन आहे, पण त्यांच्याशी बोलणं झालेलं तर अर्ली चेक इन होईल. अशा रीतीने मंडळी फायनली आपण आहे ना उधना दरवाजा आहे ना जो, तर त्या एरियामध्ये आपण पोचलो आहे. तर इथून बऱ्याच ठिकाणी जाता येतं. तर आज आपण सुरतला आलो आहे आणि आता थोडा आराम करायचा आहे, दुपारची वेळ आहे. तर आता थोडं फ्रेश वगैरे आम्ही होतो, नंतर खाली जेवायला जाऊया, काहीतरी खाऊया, लाईटलीच खायचं आहे कारण दुपार झाले. तर आता ट्रॅव्हल करून आल्यामुळे काय झालं माहिती आहे का, जास्त जेवण तर जाणार नाही, तर इथूनच जवळच बघूया काय खायला मिळतं आहे, कारण नवीन एरियामध्ये गेल्यावरती तुम्हाला माहिती आहे हॉटेल्स वगैरे काहीच आयडिया नसते. तर बघूया थोडं आता फ्रेश वगैरे होतं आणि मग खाली जाऊया. हॉटेलमध्ये थोडंफार आम्ही फ्रेश झालो आणि आता आहे ना आलो आहे आपण थोडंसं काही खायला. ॲक्च्युली ते आता दुपारचं जेवण वगैरे जास्त करत नाही, ट्रॅव्हलिंग केलं आहे तर लाईटली जेवण बस नव्हतं. हो काय मागवलं माहिती आहे का आपण, किमा अंडा किमा, अंडा किमा आहे आणि त्यासोबत हे पाव भारी आहेत. मुंबईचे पाव चौकोने असतात, हे वाटतं गुजरातले लांबट असतात वाटतं पाव, पण ते आपल्या आपला एक पाव होईल, यांचे 2 पाव आहेत बघा त्याचे. चला चांगली गोष्ट आहे, या जरा जेवायला या दुपारचं जेवण. दुपारचं जेवण आमचं लाईट आहे कारण काय माहिती आहे दुपारी एवढं तर जेवण जाणार पण नाही, सकाळी झोप पण नाही झाले, पण ऊन बरंच आहे. म्हणजे ॲक्च्युली आम्ही चालत आलेलो पण नंतर
वाटलं बरंच लांब आहे तर उधना ना आता ना उधना गेट उधना दरवाजा उधना दरवाज्याच्या इथे आपण आता आलो आहे आणि तिथे थोडंफार खाऊया आणि मग परत हॉटेलला जायचं आहे. तर चला मंडळी हा एक प्रवास होता. आपण निघालेलो सकाळी मुंबईतून आणि नवीन जागा नवीन स्टेटमध्ये आपण आलेलो. नवीन ट्रेनमधून प्रवास सगळं काही नवीनच होतं आणि पहिल्यांदा आलो आहे आपण गुजरातमध्ये. पाव पण नवीन सगळं नवीन आहे तर जाम भारी वाटतंय. तर आता जेवतोय आम्ही आणि परत जाऊन हॉटेलमध्ये आराम करणार आहे. तर आतापुरता हा व्हिडिओ थांबूया. हा व्हिडिओ ते थांबवतोय. हा व्हिडिओ ट्रॅव्हल व्हिडिओ होता प्लस आता जेवतोय. तर आता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या काही कमेंट असतील ना तर ते लिहायला विसरू नका. भेटो पण परत एक अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि हो इकडे काय फिरण्यासारखी वगैरे ठिकाणं असतील ना एक कमेंटमध्ये हां जरा सांगा म्हणजे जेणेकरून तिकडे जाता येईल. तर चला मंडळी आजच्या पुरतं एवढंच. भेटो आपण परत सुरतमधल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.